अमरावती मराठी चित्रपट महामंडळाच्या सभेचे सर्व नियम मोडून केवळ वैयक्तिक स्वार्थासाठी सर्वसाधारण सभेमध्ये गोंधळ घालण्यात आला आणि त्यामुळे सर्वसामान्य सभासदांचे प्रश्न बाजूला पडल्याची टीका अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी केली. तसेच या सभेमध्ये गोंधळ घालणाऱ्यांची सदस्यत्व रद्द करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. महामंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा 15 डिसेंबर रोजी कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आली होती. या सभेमध्ये माजी उपाध्यक्ष मिलिंद अष्टेकर, संचालक रणजित उर्फ बाळा जाधव, माजी अध्यक्ष विजय पाटकर, प्रसाद सुर्वे यांनी सर्वसाधारण सभेचे नियम डावलून सभा बंद पाडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप मेघराज राजे भोसले यांनी केला आहे. आपली बाजू स्पष्टपणे मांडण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी उपाध्यक्ष धनाजी यमकर, प्रमुख कार्यवाह सुशांत शेलार, खजिनदार संजय ठुबे, सह खजिनदार शरद चव्हाण, संचालिका निकिता मोघे उपस्थित होते. मेघराज राजे भोसले म्हणाले, सभेत गोंधळ झाला हे खरे आहे, पण लोकांसमोर महामंडळाची चुकीची प्रतिमा जाऊ नये असे वाटत होते. माझे प्रास्ताविक सुरू असताना मिलिंद अष्टेकर यांनी छाया सांगावकर यांच्यासोबत न्यायप्रविष्ट असलेल्या व्यक्तिगत विषय त्वरित घ्या अशी दुराग्रह मागणी लावून धरून सभेला वेटीस धरले. सांगावकर यांचे महामंडळाचे सदस्यत्व रद्द करा अशी मागणी त्यांनी केली, त्यामुळे सभेत गोंधळ निर्माण झाला. महामंडळाच्या नियमानुसार जाऊन हा विषय उचलायला हवा होता, पण त्यांनी सभेतच गोंधळ घातला. सभा व्यवस्थित पार पडली, मात्र यामुळे महामंडळाच्या कामात बाधा निर्माण झाली, ही चांगली गोष्ट नाही. वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये कोल्हापूरमध्ये ज्या प्रकारे काही मोठभर लोकांनी कार्यकर्त्याला भेटी करतो आणि जवळजवळ 99% लोकांना बाधा मिळाले, लोकांना जो त्रास दिला अतिशय निषेधार्ह होता आणि याचा प्रतिक्रिया गेले 2 दिवस सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्व सभासद देत आहेत. त्यासाठी आम्ही आता स्ट्रिक्ट पावलं उचलणार आहोत या पुढच्या संजल बॉडी मीटिंगमध्ये. याच्याबद्दल ते विषय होणार की ज्या लोकांनी या सभासदांना या सभेमध्ये गोंधळ घातला त्या सर्वांचं सभासद कशा त्यांच्यावर काय कारवाई करता येईल आणि प्रामुख्याने रणजित जाधव जे संचालक असतानाही त्या प्रकारे स्टेजवरून त्यांनी गोंधळ घातला आणि प्रमुख कार्यवाहीच्या हातातील माहितीच करून घेतला, जे लीगल पेपर होते ते भेटले, तर त्यांचंही संचालकपद रद्द करावं आणि त्यांचं सभासदत्व रद्द करावं अशीही मागणी आमच्याकडे आहे. त्यामुळे त्याच्यावर सुद्धा सक्त कारवाई केली जाईल. मिलिंद अष्टेकर यांनी हा वैयक्तिक आणि न्यायप्रविष्ट विषय सर्वसाधारण सभेत घेऊन सभेचा वेळ खाल्ला, तर त्याबद्दलही त्यांच्यावर आम्ही कारवाई करणार आहोत. त्यामुळे इथून पुढे कुठल्याही प्रकारच्या अशा प्रकारच्या गोंधळ घालणाऱ्या लोकांची आम्ही गय करणार नाही, हे आमचं ठरलं.